नमस्कार, मी प्रियंका धारवाले. एमयूटीव्हीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नवीन कुक्षेत गावातील ग्रामस्थांच्या सर्व प्रकारच्या समस्या आमदार सुमनताई म्हात्रे यांनी यशस्वीरित्या सोडवल्या आहेत. आज उर्वरित काही ग्रामस्थांना त्यांच्या जागेचे करारनामा पत्रक देण्यात आलेत. या प्रसंगी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. जून 1998 कुक्षेत गाव हे स्थलांतर झालं. केमिकल कंपन्यांनी कुक्षेत गावावर ताबा घेतला, त्यामुळे कुक्षेत गावाचं स्थलांतर करण्यात आलं. नवीन जागेवरती हे कुक्षेत गाव स्थलांतरित झालं. या ठिकाणी या जागेवर कुक्षेत गावातील ग्रामस्थांना भूखंड देण्यात आला, परंतु याचा करारनामा मात्र इथल्या ग्रामस्थांना दिला गेला नव्हता. या भूखंडावरती MIDC चा ताबा असल्यामुळे येथील ग्रामस्थांना लोन मिळत नव्हते. नवीन कुक्षेत गावातील ग्रामस्थांच्या अनेक अडचणी बेलापूरच्या आमदार सुमनताई म्हात्रे यांनी यशस्वीरित्या सोडवल्या आहेत. आणि त्यातीलच महत्वाचं म्हणजे नवीन कुक्षेत गावातील ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचा करारनामा मिळवून देणं. गेली 20-25 वर्षापासून नवीन कुक्षेत गावातील ग्रामस्थ आपल्या घराच्या हक्काच्या करारनामापासून वंचित होते. नवीन कुक्षेत गाव हे पुनर्वसित गाव आहे आणि त्यांच्या अडचणी समस्या बेलापूरच्या आमदार सुमनताई म्हात्रे या सातत्याने सोडवत आहेत. यापूर्वीही कुक्षेत गावातील ग्रामस्थांना त्यांच्या हक्काच्या घराचे करारनामे दिले होते. उर्वरित काही ग्रामस्थांना करारनामे वाटण्यात आली आहेत. जुईनगर समोर कुक्षेत गाव होतं. या गावामध्ये तलाव, मंदिरे, स्मशानभूमी सर्व काही सुखसुविधा होत्या, परंतु येथील ग्रामस्थांना स्थलांतरित करून नवीन कुक्षेत गाव वसवले. या ठिकाणी यांच्या समस्या बेलापूरच्या आमदार सुमनताई म्हात्रे यांनी सोडवल्या. आपल्या राहत्या घराचा करारनामा मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण की करारनाम्यामुळे त्यांना कर्ज देखील मिळणार आहे आणि त्यांच्या अनेक अडचणी सोडवल्या जातील. आपले हक्काचे करारनामे मिळवून देण्यासाठी बेलापूरच्या आमदार सुमनताई म्हात्रे यांनी परिश्रम घेतले आणि त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. आज जे माझं घरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यासाठी मी खूप आज आनंदित आहे. या रजिस्ट्रेशनसाठी लागणारा खर्च कमीत कमी 5 ते 6 लाख येतो, 10 पर्यंत जातो. पण हे सर्व शासनाने मोफत केल्यामुळे आज मी खूप आनंदित आहे आणि या सर्व कामासाठी लागणारा श्रेय हा नंदाताई म्हात्रे आमदार यांना जातो. तरी पण नंदाताई म्हात्रेंनी आमच्या गावासाठी हे मोठा स्तंभ म्हणून आधार उभा केलेला आहे, म्हणून आम्ही यासाठी खूप आनंदित आहे. माझा परिवार, कुटुंब सर्व यासाठी आनंदित झालेला आहे. पण नंदाताईंनी आमच्यासाठी खूप काय केलं आणि ते जे काय केलं त्या अतिशय उत्तम केलेलं आहे. नंदाताई म्हात्रेंच्या मुळे आमचे 5 ते 8 लाख रुपये आमचे माफ झालेले आहेत आणि असे भरपूर काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नंदाताई म्हात्रेंनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आताही आम्हाला सहकार्य करतात. काही गोष्टी असले त्यामध्ये भरपूर येऊन सहकार्य करतात. नंदाताई म्हात्रेंनी आमच्या घराचं रजिस्ट्रेशन करून दिलं. जो काही खर्च होता तो आम्हाला एकदम फ्रीमध्ये होऊन गेला. 7-5 लाख आमचे जे वाचले त्यांच्या त्याबद्दल मी नंदाताई म्हात्रेंचे आभारी आहे. गेल्या 20 वर्षापासून जे कामं झालेली नाहीत ते कामं आता झालेली आहेत. नंदाताईंनी कुक्षेत गावाकडे जातीने लक्ष दिलेलं आहे आणि आज हे रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचं काम संपूर्णपणे झालेलं आहे. आज 60 जणांना रजिस्ट्रेशनचे कागदपत्र वाटप झालेले आहे. मंदताईंमुळेच हे सर्व कामं होऊ शकलेले आहेत. आम्ही सर्व कुक्षेत ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MPTV न्यूज. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.